आपल्याला काय बाकीचा काय विषय नाही, आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं एवढंच माहिती आहे. आणि आपल्याला मागच्या दारांवर नाही, डीसीसीला सुद्धा आपा डीसीचा विषय बोलावा लागेल. सत्यजित देशमुख यांची चार मतं आणि शिवाजी नाक्यात चार मतं. सत्यजित आला मतमोजणी दिवशी तिथं, जयराज दादाला म्हणले ओ माय स्वीट डिअर सगळा कार्यक्रम व्यवस्थित केला. पण आणि कपिलेचं साक्षीदार आहे, टेबल तालुका वाईज मांडली तर पोलीस मध्ये झिरो, कडेगावला जो 7-7 मतं पडले आपण तुम्हाला 9 मतं पडली, शिराज आली झिरो. अरे जयराज दादा जरा चुकलं, आमचं जरा सेकंड जातं, आमचं सुरेश पटला तिथे असला फसवण्याचा उद्योग सत्य भाऊने केला. जन शिवतीर्थ खाल्ला, जन निनाय कारखाना खाल्ला, तो आमदार की विकायला सुद्धा तरी मागे पुढे बघणार. मला काल कुणाला तळा कुणाला, मी भाजीमध्ये असून मला सत्यजित भाऊने 4-5 वर्षात एकदाही फोन केला नाही. जिल्हा बँकेत यायचं, गोडगोड 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 बोलायचं आणि मानसिंग भाऊ म्हणतात काम करून घ्यायचं. बंधूला त्याच्यासह 2-3 संस्थेला त्यांनी मानसिंग भाऊने कर्ज घेतले. हे तुमचे सेटलमेंट कसे चालते मला सांगा. तो सेटलमेंटचा धंदा इथून पुढे आता थांबला पाहिजे असं मला वाटतं. माझ्या काय कुठल्या सरकारी संस्था खराब थांबू शकतात, मला काय कारखाना बंद करत आहे काय, मला गरज नाही जिल्हा बँकेत संचालकपद असलं काय नसलं. परंतु समाजवादाने आपल्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे की बा आता आपण पडायची भीती आता आम्हाला आहे. पण ज्या पद्धतीनं आमची फसवणूक झाली, माझे आयुष्यातले 24 वर्ष मी लागलो इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जो तुम्ही बांधला होता, नानासाहेबांनी बांधला होता, तिथल्या कार्यकर्त्याला एखादा जर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून तोडपत्र पण द्यायचं. मी सदाभाऊ खोतला सुद्धा म्हटलं किमान 10-15 पण द्या. सदाभाऊंची यादी आली सगळे रयत क्रांती आघाडीची, त्या महाडिक गटाचा तुम्हाला जिल्हा परिषदला पाठिंबा चालतो, नगरपालिकेला पाठिंबा चालतो, मग तुम्हाला महाडिक उमेदवार असला मग का चालतं बघून मला सांगा. आता बास कुणाच्या मागणं खरे आम्हाला आयुष्यात काय नाही बोलते, परंतु आता जे काय घ्यायचं आहे ते लढूनच आपल्याला घ्यायचं. बघून कोण कुणाचं कोण नसतात आम्हाला कळाले, सगळे छूप छाप आहे, सगळं तुला हे देतो ते देतो काय नाही. मी समोरच होत आपलं काय जमतंय. आता बाबूने सांगितलं आजी दादा, आजी दादाचं तर मोठी स्मृतीने सांगितली, आग्र्यावर सुटका होते की नाही तसे हळू सुटका करून मी गाडीने बसून इकडे पळलो होतो, तर समोर बाबा तिकीट मिळत नाही. म्हणून आपल्याला एक सेकंड लढलं पाहिजे. आम्ही प्रमुख नेत्याशी सगळे आम्ही बसणार आहे, आपल्या मार्गदर्शन आम्ही बसणार आहे सगळे बसून. तुमच्या मनात जे काय तुमच्या आहे तेच आम्ही आता करायचं करूया. एवढंच गाडी मित्रांनो मी सांगतो आणि पोहोचलं.